भारतीय लष्करानं पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय. 29 सप्टेंबर 2016 रोजी अतिशय गुप्तपणे झालेल्या या कारवाईचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये 4 टार्गेट्स टिपले जाताना दिसत आहेत. जवानांकडे असलेल्या UAV आणि हेड माउंटेड कॅमेऱ्यामधून ही दृश्य टिपण्यात आलेली आहेत. आतापर्यंत या सर्जिकल स्ट्राईकच्या सत्यतेबाबत अनेकांनी शंका उपस्थित केली होती. तसंच पाकिस्तान अशी कोणतीच कारवाई झाली नसल्याचा कांगावाही केला होता. झी 24 तासच्या हाती आलेली ही दृश्य म्हणजे सर्जिकल स्ट्राईक नाकारणाऱ्यांना दिलेलं सडेतोड उत्तर आहे. याबाबत चर्चा करूया या सर्जिकल स्ट्राईकचे सूत्रधार निवृत्त लष्करी अधिकारी राजेंद्र निंभोरकर जी. ही सर्जिकल स्ट्राईकचा हा व्हिडिओ जारी केल्यानंतर पुन्हा या आठवणींना उजाळा मिळतोय. नेमकं काय घडलं होतं, काय सांगाल? नेमकं आता सगळ्यांनाच माहीत झालंय नेमकं काय घडलं होतं. आता तुम्ही व्हिडिओ पण दाखवत आहात आणि जसं आधी पण मी बोललो होतो की आम्हाला असं सांगितलं, आम्ही ऑलरेडी आमचे टार्गेट्स ठरवून ठेवले होते आणि जेव्हा आम्हाला गो अहेड मिळालं तेव्हा आम्ही ठरलेल्या आमच्या प्लॅन प्रमाणे त्याला जाऊन रिझल्ट केला आणि बरोबर ते जे आमचे टार्गेट्स होते, जसे माझ्या एरियातले 2 टार्गेट्स होते ते आम्ही न्यूट्रलाइज केले आणि सकाळी जवळपास 5:30 पर्यंत वापस पण आलो. तर एक्झॅक्ट डिटेल्स मध्ये जायला म्हणजे भरपूर त्याला वेळ लागेल, पण असं शॉर्ट मध्ये असं मी तुम्हाला हे सांगू शकतो की आम्हाला ऑर्डर मिळाल्या, टार्गेट्स तयार होते, आम्ही ते प्लॅन केल्याप्रमाणे एक्झिक्यूट केले आणि निंभोरकर जी, तुम्ही जसं म्हणालात की आधीही सांगितलेलं आहे, पण आम्हाला त्या या सर्जिकल स्ट्राईकच्या सूत्रधाराकडून खुद्द हे ऐकायला आवडेल आणि झी 24 तासशी आपण बोलतो आहोत. झी 24 तासवर तुम्ही बोलता आहात यासाठी खूप खूप धन्यवाद. पण आणखीन तुमच्याकडून ऐकायचं आहे ते म्हणजे ही हा सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी नेमकी काय काय तयारी केली होती. ओके, आता मी तुम्हाला सांगतो शॉर्टमध्ये की जसं उरी संपल्यानंतर आपल्या गव्हर्नमेंटनी डिसाईड केलं की आपण पण काहीतरी करायला पाहिजे याच्या विरोधात करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्हाला एक आठवडा आधी विचारलं होतं आणि त्या आम्ही मग आम्हाला सांगितलं की तुम्ही करू शकता का, आम्ही म्हटलं आम्ही करू शकतो आणि मग टार्गेट ठरवण्यात आले आणि टार्गेट आम्ही ऑलरेडी म्हणजे आधीपासूनच आमचे टार्गेट तयार असतात आणि आम्हाला माहित होतं कोणते कोणते कॅम्प आहेत. त्यामुळे 2 इम्पॉर्टंट माझ्या एरियातले मी सिलेक्ट केले होते, ते दिले आणि त्याच्यानंतर आम्हाला गो अहेड मिळालं, गव्हर्नमेंटने गो अहेड दिलं आणि त्याच्यासाठी जवळपास 1 आठवडाभरच आमची प्रिपरेशन वगैरे चालू होती आणि जे स्ट्राईक करणारे होते त्यांना सगळ्या गोष्टी माहीत होत्या कारण की आधीपासूनच ते प्लॅन करत होते आणि 29 तारखेला जसं केलं होत्या पाकिस्तानी त्यांना टोटल सरप्राईज झाले कारण की त्यांनी असं कधी विचार केला नव्हता की आपण आतमध्ये जाऊन आत डीप जाऊन स्ट्राईक करू. आणि तसे 2 टार्गेट्स माझे, आम्ही 2 टोळ्या होत्या त्या आत गेल्या, बरोबर रेखी केल्याप्रमाणे प्लॅन केल्याप्रमाणे त्याचं व्हिडिओ पण व्हिडिओग्राफी पण केली आणि तिथले जे टेररिस्ट होते त्यांना ऍक्च्युली खूप मोठा धक्का बसला आणि जवळपास सगळे जे होते त्यांचा खात्मा झाला आणि हा जवळपास 3:30 सकाळी ऍक्शन झाली दोन्ही माझ्या एरियातले टार्गेट मध्ये आणि बाय डिब्रीफिंग केली की काय काय झालं आणि त्यांनी दाखवलं माझ्या एरियातले मला दाखवले त्यांनी व्हिडिओ कसं कसं आणि त्या व्हिडिओ आम्ही सबमिट केले आमच्या हायर हेडक्वार्टरमध्ये आणि त्याच व्हिडिओ मला वाटतं तुम्ही आता हे पाहता. तर विश्लेषण करायचं सांगायचं म्हटलं म्हणजे असं झालं होतं आणि याच्या पुढे अजून काय सांगता येतं विचारच सांगू शकतो. निंभोरकर जी, ही कारवाई झाल्यानंतर बरीच शंका उपस्थित केली जात होती या कारवाई बाबत की अशी खरंच ही कारवाई झाली आहे का, किंवा पाकिस्ताननं सुद्धा कांगावा केला होता की अशी कोणती कारवाईच झाली नाहीये. आणि आता हा व्हिडिओ जारी झालेला आहे, एक सडेतोड उत्तर मिळालंय या सगळ्या शंकांना असं वाटतं. बिल्कुल, आता म्हणजे त्यामध्ये काय आता वाच नाहीये, आता तुम्ही प्रूफ ऑफ द पुडिंग इज इन ईटिंग, आता तुम्ही पाहू शकता की काय झालं होतं आणि त्यामुळे मग आता सांगायची गरजच नाही. आता जर कोणाला तेव्हा म्हणत होते की फेक आहे तर त्याचं उत्तरच तुमच्या समोर आहे. तर त्यामुळे हे मला वाटतं खूप छान गोष्ट झाली की आता हे दिसत आहे काय आणि पाकिस्तान जे तर ते नकारणारच आहे कारण की त्यांना खूप मोठा शॉक बसला, त्यांना कधीच वाटलं नाही की आपण ही अशी कारवाई करू शकू
आणि जसं मी म्हणतो की या कारवाईमुळे तीन गोष्टी आपल्याला झाल्या. सगळ्यात पहिले पाकिस्तानला कळलं की आपण डीप त्यांच्यावर स्ट्राईक करू शकतो. दुसरी आपण पाहिलं की आपली राजकीय इच्छाशक्ती खूप धांगी होती आणि असली आणि जर चान्स मिळाला तर आपण आत जाऊन काही करू शकतो किंवा दुसरे. आणि थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे इंटरनॅशनल कम्युनिटी आहे त्यांनी याच्याबद्दल कधी आक्षेप घेतला नाही. म्हणजे असं झालं की जर आपले टेररिस्ट आतंकवादी आत असले तर म्हणजे आपल्या जवळपास परमिशन मिळाल्यासारखीच आहे. आपण त्यांच्यावर करू शकतो. आपण आपण त्या देशावर हल्ला केला नाही पण आपल्या त्यांच्या टेररिस्टवर हल्ला केला जे आपल्याला त्रास देत आहे. निंबूरकरजी जसं तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की भविष्यातही अशा कारवाया होऊ शकतात, खरंच अशा भविष्यात कारवाया होऊ शकतात का? काय केलं गेलं पाहिजे आणि काय सांगाल की किती गरजेच्या असतात अशा या कारवाया? सर्जिकल स्ट्राईक म्हणजे असं आहे की तीच गोष्ट वारंवार होत नाही. आता म्हणजे कोणत्याही अशा स्ट्राईक मध्ये आपण सर्जिकल म्हणजे प्रिसाइज जाऊन करतो आणि ते करायचं तीच गोष्ट वारंवार करू शकत नाही कारण की त्याला सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे सरप्राईज पाहिजे. तर अशाच यांनी आपण नाही करू शकत. पण त्याचं असं नाही की आपण दुसऱ्या कोणत्या तरी असतात. आता मी सांगितलं तर इट इज नॉट करेक्ट. म्हणजे बरेचसे असे अजून प्रोसिजर्स आहेत त्यामध्ये आपण करू शकतो. मीडिया वापरू शकतो, कोणती मीडियम मध्ये जाऊ शकतो. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि सर्जिकल स्ट्राईक केलं तर आपल्याला पण कोणाला एलिमिनेट करायचं आहे तर आपण ते करू शकतो आणि आपल्या ते कॅपेबिलिटी आपण दाखवून दिलेलं आहे. निंबूरकरजी जसं तुम्ही मगाशी सांगितलं की राजकीय इच्छाशक्ती सुद्धा या स्ट्राईक साठी चांगली होती. खरंच ही कारवाई जेव्हा झाली पूर्ण तेव्हा काय काय प्रतिक्रिया उमटल्या होत्या किंवा पंतप्रधानांकडून संरक्षण मंत्र्यांकडून काय प्रतिक्रिया आल्या होत्या? आम्हाला तर डायरेक्टली आमच्याकडे प्रतिक्रिया अशी तर म्हणजे आली नाही. आम्ही आपलं आमचं काम केलं, रिपोर्ट दिले की स्ट्राईक सक्सेसफुल झाला आणि त्याच्यानंतर मग लगेच तुम्ही पाहिलं टीव्हीवर सगळ्यांनी डीजीएमओनी सांगितलं काय काय गोष्टी झाल्या, कशा गोष्टी झाल्या आणि आपल्या लीडर्सनी त्याच्यावर आपले कमेंट्स केले. पण आम्हाला जेव्हा तेव्हाचे संरक्षण मंत्री होते त्यांनी एक फोन करून सांगितले वेल डन. जेवढे जेवढे कमांडर होते त्यांना सांगितलं त्याच्यामुळे आम्हाला जे होतं की ते एक तर प्रोत्साहन मिळालं आणि चांगलं पण वाटलं. आणि त्याच्यानंतर एक दोन दिवस परत आपल्या आपल्या पंतप्रधानांच्या, गृहमंत्र्यांच्या, संरक्षण मंत्र्यांच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया येतच होत्या. आणि त्याच्या विरुद्ध पण अशा बऱ्याचशा, आता मी सांगू इच्छित नाही, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की बऱ्याच जणांनी असं सांगितलं की हे झालंच नाहीये, फेक आहे, त्या पण होत्या. म्हणजे दोन्ही बाजूच्या होत्या. पण आम्ही खुश होतो, आम्हाला आम्ही आमचं काम केलं आणि आम्हाला आमचं प्रोत्साहन पण मिळालं. निंबूरकरजी असं नेहमी म्हटलं जातं जेव्हा जेव्हा पाकिस्तानकडून आगळीक केली जाते, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होतं किंवा गोळीबार केला जातो तेव्हा तेव्हा पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं म्हटलं जातं. मात्र सर्जिकल स्ट्राईकच्या या रूपानं खरोखरच एक चोख उत्तर असं दिलं गेलं होतं. नेमकं कोणत्या क्षणी असं वाटलं होतं की अशा प्रकारची कारवाई खरोखरच करायलाच हवी? 17 सप्टेंबरला मला वाटतं बुरीचा इन्सिडेंट झाला आणि त्यामध्ये आपले जवान शहीद गेले. आणि मला वाटतं नॅशनल लेवल परवन लोकांना असं वाटलं, आपल्या नेत्यांना पण वाटलं आपण काहीतरी केलं पाहिजे, असं कुठपर्यंत आपण सहन करणार. आणि त्याच्यामुळे तेव्हा इतके लोक मेले आणि त्याच्यामुळे असं वाटलं की काहीतरी करून त्यांना धडा शिकवलाच पाहिजे. त्यांच्या टेररिस्टना त्यांच्या जागी जाऊन मारणं हा मोठा म्हणजे खूप एक असं डिसिजन होतं ते घेतलं गेलं आणि ते उरीच्या रिएक्शन मध्येच केलं. आणि आता त्यांना सांगितलं की परत जर झालं तर आम्ही पण सज्ज आहे, आम्ही पण तुम्हाला येऊन मारू शकतो. तर हे उरीच्या नंतर झालंय, त्याचीच प्रतिक्रिया होती. आणि जर समजा आता काही झालं तर म्हणजे आता पाकिस्तानला थोडीशी भीती वाटायलाच पाहिजे की आपण जर काहीतरी असं केलं तर त्याचं आपलं प्रत्युत्तर मिळणारच आहे. निंबूरकरजी जेव्हा हा सर्जिकल स्ट्राईक अस्तित्वात म्हणजे ही कारवाई अस्तित्वात येत होती, जेव्हा ही कारवाई केली जात होती तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या दहशतवादी किंवा पाकिस्तानी सैनिकांचा प्रतिकार कसा होता, काय सांगाल त्याबद्दल? मी तुम्हाला सांगू इच्छितो की पाकिस्तान वेअर कॉट मॅपिंग म्हणजे हे मी क्लिअरली सांगू शकतो, ते ऍक्च्युअली सरप्राईज झाले. त्यांना असं कधीच वाटलं नाही की आपण आज जाऊ. आणि काय इन्फिल्ट्रेशन आपल्याकडे असतं, त्यांच्याकडे तर त्यांना काही भीतीच नसते, आपण त्यांना माहितच नाही आपण इन्फिल्ट्रेशन करू शकतो.
म्हणून त्यांच्या जे चौक्या होत्या त्या गाफील होत्या आणि दोन चौक्यांमधून दोन्ही बाजूला माझ्या दोन टार्गेट दोन चौक्यांमधून आपले जवान आपलं स्किल वापरून आत गेले तिथे पोहोचले तिथे तिथे येऊन टेररिस्ट पण झोपलेलेच होते त्यांना कधीच वाटलं नाही की आपल्या आतमध्ये आपल्यावर येऊन कोणतरी काहीतरी कारवाई करेल आणि त्याच्यामुळे त्यांचा खात्मा झाला. खात्मा झाल्यावर जास्त वेळ राहत नाही टार्गेट लगेच सोडावं लागतं खतम झाले आणि आपण परत त्याच रस्त्याने आलो. एका टार्गेटवर यायच्या वेळेस थोडीशी चकमक झाली त्यांना काहीतरी वाटलं आपण जात आहे म्हणून फायरिंग वगैरे झालं पण आमच्या जवानांचं काही नुकसान झालं नाही सरळ आपण आलो आणि लवकरच एक्स्ट्रिकेशन केलं गेलं. तर ही म्हणजे एक सक्सेसफुल मिशन होती आय मीन वन ऑफ द बेस्ट मिशन वन कॅन से. निंबोरकरजी आमच्याबरोबर असेच संपर्कात राहा, आम्हाला आणखीन तुमच्याशी बोलायचं आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी लंडन दौऱ्यावर गेले असताना त्यांनी या सर्जिकल स्ट्राईक बाबत नेमकं काय म्हटलं होतं ते आता ऐकूया. टेंट में सोए हुए थे रात कुछ बुद्धि लाकर के उनको मौत के घाट उतार दे. आप में से कोई चाहेगा मैं चुप रहूं? क्या उनको ईंट का जवाब पत्थर से देना चाहिए कि नहीं देना चाहिए? और इसलिए सर्जिकल स्ट्राइक किया और मुझे मेरी सेना पे गर्व है, मेरे जवानों पे गर्व है. जो योजना बनी थी उसको शत प्रतिशत तस्सू भर गलती किए बिना उन्होंने इंप्लीमेंट किया और सूर्योदय होने से पहले सब वापस लौट के आ गए. और हमारी नेकदिली देखिए, मैंने हमारे अफसर जो इसको ऑपरेट कर रहे थे उनको कहा कि आप हिंदुस्तान को पता चले उससे पहले, मीडिया वहां पहुंचे उससे पहले पाकिस्तान की फौज को फोन करके बता दो कि आज रात हमने ये किया है, ये लाशें वहां पड़ी होगी, तुम्हें समय हो तो जाकर के ले आओ. हम सुबह 11 बजे से उनको फोन लगाने की कोशिश कर रहे थे, फोन पर आने से डरते थे, आ नहीं रहे थे. मैं इधर पत्रकारों को बुला करके रखा हुआ था, हमारे आर्मी अफसर खड़े थे, पत्रकारों को आश्चर्य हो रहा था कि क्या बात है, हमको बुलाया है, कोई बता नहीं रहे. मैंने कहा पत्रकार बैठे हैं उनको बिठाइए, थोड़े वो नाराज हो जाएंगे, लेकिन सबसे पहले पाकिस्तान से बात करो, हमने किया है, छुपाया नहीं हमने. 12 बजे वो टेलीफोन पे आए, उनसे बात हुई, उनको बताया कि ऐसा ऐसा हुआ है और हमने किया है. और तब जाकर के हमने हिंदुस्तान के मीडिया को और दुनिया को बताया कि भारत की सेना का ये अधिकार था न्याय को प्राप्त करने का और हमने किया. तो सर्जिकल स्ट्राइक ये भारत के वीरों का तो पराक्रम था ही था, लेकिन टेररिज्म एक्सपोर्ट करने वालों को पता होना चाहिए कि अब हिंदुस्तान बदल चुका है. सर्जिकल स्ट्राईकचा हा व्हिडिओ तुम्ही झी 24 तासवर एक्सक्लुझिव्हली पाहत आहात. आणि आता आपल्याबरोबर या सर्जिकल स्ट्राईकचे सूत्रधार निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलतो आहोत. निंबोरकरजी, हा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी झाल्यानंतर या भारतीय सैनिकांच्या या पराक्रमाबद्दल सामान्य भारतीयाला देखील अभिमान आहे, पण हा सर्जिकल स्ट्राईक किंवा ही सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय झाल्यानंतर हा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी होईल याचा विश्वास, याची खात्री होती, काय सांगाल त्याबद्दल? नक्की सांगायचं म्हणजे बिलकुल खात्री होती. आम्हाला आम्ही जेव्हापासून म्हणजे यंग ऑफिसर मेजर असल्यापासूनच मोस्टली आमच्या इथले लोक जे सर्जिकल स्ट्राईकमध्ये होते त्यांना एक्सपिरियन्स होता लाईन ऑफ कंट्रोलवर. आणि नेहमी आम्ही विचार करत राहतो की आपल्याला चान्स मिळाला तर आपण काय करायचं. आता जेव्हा हायेस्ट पोस्टवर गेलो आणि तेव्हा आम्ही ऑलरेडी आमचे टार्गेट तयार होते, पण त्यामध्ये किती आता 10 टार्गेट 12 टार्गेट, त्यामध्ये 2 टार्गेट सिलेक्ट केले माझ्या एरियामधले आणि तो प्लॅन तयारच होता. आणि जेव्हा गो अहेड मिळालं तेव्हा फक्त थोडीशी रिहर्सल करून नुसतं जसं आपण म्हणतो पॉलिश करायचं, तेव्हा पॉलिश करून सगळे रेडी. आणि जवानांमध्ये खूप मोटिवेशन होतं की असं काम आम्हाला करायला मिळतं आणि एवढं म्हणजे आणि सगळेजण जायला तयार होते. फक्त दोन त्याच्यापैकी दोनच तुकड्या सिलेक्ट करायचे होते. ते गेले आले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला
थकून जरी आले होते तरी असं त्यांना वाटलं की आपण काहीतरी मोठं काम केलं आणि आपल्या देशाला आपण आपण मान मिळवून दिला. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा टीव्हीवर त्यांनी पाहिलं तर त्यांना आनंद झाला की नाही देशामध्ये पण सगळ्यांना कळून चुकलं की असं असं सर्जिकल स्ट्राईक झालेलं आहे आणि पाकिस्तानला आपण त्यांचं मॉरल असेंडन्सी आहे ती कमी झालेली आहे. इनफॅक्ट त्यांना पाकिस्तानला असं वाटलंच नाही की असं कसं झालं. तर त्यामुळे आपल्या जवानांचं मनोबल चांगलं होतं, आपल्या देशवासियांचं मनोबल चांगलं होतं आणि मला वाटतं हा सर्जिकल स्ट्राईक एकदम सुपर सक्सेस होता. आणि म्हणूनच भारतीय सैनिकांच्या या पराक्रमाचा आम्हालाही अभिमान आहे. राजेंद्र निंबोरकरजी, झी 24 तासकडे हा व्हिडिओ आला आणि आता ही सगळ्या या सगळ्या आठवणींना उजाळा मिळाला आणि खुद्द तुमच्याकडून आम्हाला त्या आठवणी पुन्हा एकदा ऐकता आल्या, तुमची मतं ऐकता आली, यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या या चर्चेबद्दल. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.